नुकत्याच झालेल्या पावसामुळे शहरातील सय्यदबाबा चौक येथे अंडरकर घाणीचे साम्राज्य झाले होते. सध्या नवरात्र उत्सव मोहरम चालू असताना सणासुदीच्या काळात नागरिकांना याचा त्रास होऊ नये म्हणून नगरसेवक मुख्तार शाह यांनी पुढाकार घेत नगरपालिका कर्मचाऱ्यांसह स्वच्छता मोहीम राबविली. सकाळी 7 वाजेपासून ही मोहीम सुरू झाली होती. सय्यदबाबा दर्गा परिसराची संपूर्ण स्वच्छता यावेळी नगरपालिका व नगरसेवकांकडून करण्यात आली. सय्यदबाबा दर्गा खाली पुलं खाली पाणी जे साचलेलं असताना या ठिकाणी येणारे सर्व देवी भक्तांना व मोहरम निमित्ताने काही ताप उठलं सवाऱ्याला जे दर्शनाला येणारे भाविकांना अतिशय खूप त्रास होत असताना या ठिकाणी काही समाजाचे काही प्रमुख लोकांनी तरुणांनी या ठिकाणी त्याची तक्रार मांडली होती माझ्याकडं. तर ती तक्रार मी आमच्या नगरपालिकेचे सर्व कर्मचारी व त्यांच्या अधिकाऱ्यांना त्यांना सांगून त्यांनी ते तातडीचं त्या ठिकाणी येऊन त्यांनी ते सर्व कामाची सुरुवात त्या केलेली आहे आणि राहिलेलं काय काम असेल तर निश्चित ते आज उद्यापर्यंत पूर्ण काम ते करण्यात येणार आहे. आणि हे पाणी या ठिकाणी साचतो हा नवीन गोष्ट नाही, हा गेल्या अनेक दिवसापासून हा विषय आहे. वारंवार या ठिकाणी नगरपालिकेचे लोक अनेक माझ्या अगोदर सुद्धा या ठिकाणी अनेक लोकांनी या ठिकाणी तक्रार मांडली होती. त्या कामाची पूर्ण बरे काम झालेलं होतं पण तरीसुद्धा आता जे काही काम आहे 2 दिवसा परवा दिवशी जे मोहरम आणि नवरात्र उत्सव दसरा आहे त्या दिवशीपर्यंत ते पूर्ण काम या ठिकाणी होते होईल अशी तुम्हाला मी सुद्धा गवाही देतो. या ठिकाणी आमचे नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी या ठिकाणी सकाळी 7 वाजेपासून सलग काम चालू असताना या ठिकाणी कुठल्या बाबाची काही तक्रार नाही आहे. आता हे जे काही पाणीचं जे वगळ आहे ते पाणीचं वगळ सुद्धा ते राहणार नाही. तर तिथं आपल्याला आज संध्याकाळपर्यंत येऊन थोड्या वेळात आपल्याला स्वच्छता करून देणार आहे एवढं बोलून मी. या ठिकाणी दरवर्षी निमित्ताने तसेच मोहरम असल्या कारणाने या ठिकाणी आपण साफसफाई करत असतो. जे काही या पुलाखाली पाणी साचलेलं ते आपण वारंवार काढत असतो पण अतिवृष्टी झाल्यामुळे ना पाणी भिंतीमध्ये पात्रत असल्यामुळे ना पाणी जास्त प्रमाणात वाढलं होतं तरी आपण दररोज ते साफसफाई करतो आणि झाडवाले असतात त्याच्यात आपले कर्मचारी असतात 7 वाजल्यापासून आम्ही इथं काम करतो. 2 दिवसाला 3 दिवसाला आपण हे साफ करत असतो. आज या ठिकाणी गवत पूर्णपणे दर्ग्याच्या आजूबाजू काढून आपण व्यवस्थितरित्या साफसफाई केली आहे. तरी राहिलेली आपण चालूच आहे आपला 1 वाजेपर्यंत पूर्णपणे करून घेऊ. आपण आज उद्या 1-2 दिवसात मोहरम निमित्ताने सगळं काम केलं. पुष्पा शेळके नगरपालिका मुखातून आज रोजी सय्यदबाबा या ठिकाणी मोहरमच्या निमित्ताने आणि नवरात्राच्या निमित्ताने पूर्ण साफसफाई करण्यात आली आहे. आणि या ठिकाणी सकाळपासून आम्ही 7 वाजल्यापासून या परिसरातील संपूर्णपणे साफसफाई झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट विजम प्लस न्यूज श्रीरामपूर.